चिमना बागापूर येथील सर्व अर्जदार ग्राम पंचायत चिमना बागापूर येथील झोपटपट्टीचे रहिवासी असून येण्या जाण्याच्या रस्त्यावरती बेकायदेशीररित्या गावातील गणेश प्रभाकर खेकडे याने अतिक्रमण करून टीन पत्र्याचे कंपाऊंड केले आहे। त्यामुळे ग्रामस्थ यांना रस्ता उपलब्ध करून मिळावा व रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यात यावे याकरिता चिमना बागापूर येथील ग्रामस्थांनी यापूर्वीही गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन वजा तक्रार तसेच मान्य तहसीलदार बाबुळगाव ग्रामपंचायत चिमना बागापूर मान्य गट विकास अधिकारी बाबुळगाव यांना लेखी व तोंडी सुद्धा कळविले आहे, परंतु अद्यापही योग्य अशी कोणतीही कारवाई होऊन गैररजदाराचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। त्यामुळे सर्व ग्रामस्थ अर्जदार अडचणीत सापडले आहेत व त्यांच्यासमोर पर्याय नसल्याने दिनांक 7/7/2022 ला सायंकाळी 4 वाजतापासून कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत असे त्यांनी अर्जामध्ये म्हटले आहे। उपोषणमध्ये बसल्यांपैकी कमलाबाई बाबाराव भोयर, कौशल चंपतराव पोहनकर, पंचफुला बाबाराव पवार, सरस्वती शंकरराव वेटी, प्रतिभा देवानंद कुडमते, आशाबाई शंकरराव सराटे या सर्वांची उपोषणामुळे तब्येत खालावली आहे, यांना जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये भरती केलं आहे। त्यामध्ये प्रतिभा देवानंद कुडमते, आशाबाई शंकरराव सराटे यांची तब्येत उपोषणामुळे जास्त खालावली आहे, तर त्यांना यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे। ग्रामस्थांना योग्य निर्णय न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करते दिनांक 8/7/2022 रोजी सायंकाळी 4 ला आत्मदहन करू, याला सर्व जबाबदार शासन राहील, त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा असे उपोषणकर्ते यांनी अर्जामध्ये म्हटले आहे। यावेळी किशोरी मुकुंद चौधरी, सपना मुकुंद एकलारे, मोहन चंपतराव पोहनकर, निखिल रामकृष्ण चौधरी, संजय लक्ष्मण राऊत व चिमना बागापूर समस्त ग्रामस्थ उपस्थित होते।